सदाभाऊ खोतला जर तिचा त्यांना पाठिंबा द्यायचा असेल तर तिचा सत्कार घरी जाऊन वहिनींच्या हस्ते करावा आणि तिला कडकनाथाची कोंबडी खायला घालावी, आमचं काही म्हणणं नाही. सदाभाऊंनी स्वतःला सावरावं, नाही तर पुढे येणाऱ्या काळात ते कधीच सत्तेवर येऊ शकत नाही. शेवटी लक्षात घ्या, ज्या गोष्टीला ते समर्थन करतायत म्हणजे ही गोष्ट सातत्याने भाजप पक्षातले नेते हे जाणून बुजून करत आहेत. महाराष्ट्रात अनेक प्रश्न आवासून समोर आहेत, त्या प्रश्नावर ट्विट करणार नाहीत, ते प्रश्न मार्गी लागावे म्हणून सोशल मीडियावर बोलणार नाहीत, परंतु वैयक्तिक टीका, अपमानकारक बोलणं, चारित्र्य हनन करणं, बेसलेस खोटे आरोप करणे हा या भाजपच्या नेत्यांचा धंदा आहे आणि कितकीच्या मागे असणारे हे लोकांचा चेहरा समोर आलेला आहे. सदाभाऊ खोतला जर तिचा त्यांना पाठिंबा द्यायचा असेल तर तिचा सत्कार घरी जाऊन वहिनींच्या हस्ते करावा आणि तिला कडकनाथाची कोंबडी खायला घालावी, आमचं काही म्हणणं नाही. परंतु ही विकृती, तुम्ही एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहात, ही विकृती पसरवायची का थांबवायची ही जबाबदारी लोकप्रतिनिधींनी घेतली पाहिजे. मला वाटतं केतकीच्या आरोपा म्हणजे जे काही तिने पोस्ट केली आहे, 34 मध्ये सदाभाऊला घ्यायला हरकत नाही. त्यांनीच तर स्क्रिप्ट वगैरे लिहून दिली की नाही, कारण का त्यांच्याच मनात शरद पवार साहेबांबद्दल एवढा द्वेष आहे. जसं काय यांना यांची सत्ता गेल्यानंतर यांना एकमेव रात्री झोपता उठता बसता माननीय शरद पवार साहेबच दिसतात, म्हणून ही बहुतेक त्यांची ती रिॲक्शन ते देत असतील, परंतु हे अत्यंत चुकीचं आहे. सदाभाऊंनी स्वतःला सावरावं, नाही तर पुढे येणाऱ्या काळात ते कधीच सत्तेवर येऊ शकत नाहीत. काय राहिले आता यांना, फक्त प्रशस्ती पत्रक द्यायचं राहिलं जाहीर सत्कार. भाजपचे बोलवते धनी आणि सोशलमधनं विकृती पसरवणारे पण हेच धनी आहेत, हे लक्षात घ्या. जिथे केतकीचं समर्थन केलं तिथं तिच्या माग असलेली लोक यांचा चेहरा समोर आलेला आहे, ते नाही त्या आरोपात घेण्यात यावं. हो हो, कायदेशीर मागणी आहे. एखादा गुन्हा कोण करत असताना त्याला जेव्हा कोण साथ देतं ती लोक त्याच्यात ती गुन्हेगार होतात, त्याच्यामुळे केतकीच्या विकृतीला जे जे साथ देतील ते सगळे आरोपी आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी. आणि राहिला विषय, केतकीला पोलीस चौकीमध्ये जो काही शाई फेकली आणि ती आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया होती. आम्ही सतत तुमच्यासारख्या ज्यांची पात्रता नसलेल्या लोकांकडनं आमचं चारित्र्य हनन, आमची बदनामी का करून घ्यायची, आणि गुन्हे दाखल करून जरी त्यांना समजत नसेल तर आम्ही फक्त जशास तसं उत्तर दिलेलं आहे. त्याच्यामुळे तिला, तिने जी काही पोस्ट केली विकृत, तिला जर विकृत काही कमेंट आल्या तर तो तिला ते स्वीकारावं लागेल, कारण का तू करू नको ना. आ बेल मार मुझे मार तू का करतीये, तू जर पोस्ट विकृत केली तर तुलाही पोस्ट विकृत आल्या नसता. मधल्या काळामध्ये जेव्हा तिला पोस्ट आल्या होत्या आम्ही सर्व पक्षाच्या महिला तिच्या बाजूने होतो आणि त्या विकृतीचा आम्ही निषेध केला होता आणि कारवाई करावी म्हणून म्हणलं होतो. परंतु आता नाही, विकृतीला विकृतीनेच उत्तर देण्याचं जे कार्य आम्हाला करायला लावतात त्यालाही जबाबदार हे भाजपचे बेजबाबदार नेते आहेत.